नमस्कार, एमकेएन सुपरफास्टमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. गुरुवारी लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अमोल कोल्हे यांना शिरूर, समीर भुजबळ यांना नाशिकमधून, बजरंग सोनवणे यांना बीड आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. शिवसेना भाजप युती जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आज बाळासाहेब आणि अटलजी हे वैभव पाहायला हवे होते. त्यांनी उभ्या केलेल्या हिंदुत्वाच्या वटवृक्षाला कीड लागू देऊ नका. सर्वे म्हणजे मतदान नाही, सर्वेवरती माझा विश्वास नाही. 48 म्हणजे 48 सर्व जागांवरती युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेना भाजप युती अभेद्य आहे. काही जण शिवसेना भाजप भांडावेत यासाठी देव पाण्यामध्ये घालून बसले होते. ही निवडणुकीपुरती नाही, ही दोन राजकीय पक्षांची संघटनाची किंवा सत्तेसाठी झालेली युती नाही, ही विचारांची झालेली युती आहे. म्हणूनच ती टिकली आणि भविष्यातही टिकणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केले. शिवसेना भाजप युती जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधत असतात. राज यांच्या भाषणाला मराठी जनतेकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. ही सकारात्मक बाजू लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरामध्ये किमान 8 ते 10 जागांवरती लोकसभा निवडणूक लढवायला हवी अशी भावना मनसे सैनिकांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे हिमालय पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. या पुलाचा सिमेंटचा स्लॅब खाली कोसळल्याने यात 6 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेमध्ये 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मुंबईच्या बाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. जखमींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 दिवसांपासून भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजार भाव वाढल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यामध्ये पीक कमी असल्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून भाजीपाला मागविला जात आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती असून त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावरतीच झाला आहे. तापमानामध्ये होणाऱ्या वाढीमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी मिळण्याचे झाले आहे, त्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासूनच आवक घसरली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गायत्री प्रकाश गांगुर्डे असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. दरम्यान या घटनेची माहिती देऊन सुद्धा वन विभागाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी दाखल न झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जोशी नागपूरमध्ये जाहीर व्याख्यानासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान गडकरी यांनी जोशी यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान जोशी आणि गडकरी या दिग्गज नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा देखील झाली. सर्वोच्च न्यायालयामध्ये गुरुवारी राफेल लढाऊ विमान करारासंदर्भामध्ये दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेवरती सुनावणी झाली. सुरक्षा मंत्रालयातून गायब झालेल्या कागदपत्रांचा आधार बनवून पुनर्विचार याचिकेवरती सुनावणी होणार की नाही या मुद्द्यावरती सर्व पक्षांनी आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी सरकारने CAG रिपोर्ट दाखल करताना चूक केल्याचे महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितले. भारताने चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे. जैसे मोहम्मदचा मोरख्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मांडलेला प्रस्ताव चीनने हाणून पाडला होता. चीनच्या या आडमुठे भूमिकेमुळे भारतात पुन्हा एकदा चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर्थिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वदेशी जागरण मंचकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती दबाव आणला जातोय. न्यूझीलंडमध्ये मस्जिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रसार माध्यमांनी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मस्जिदीमध्ये गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरवरती असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकाजवळील दादाभाई नवरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल काल संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावरती टीका होऊ लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी यानिमित्ताने शिवसेनेवरती टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवरती टीका केली आहे. डिसेंबर अखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करू असे आश्वासन फडणवीस सरकारने दिलं होतं, मात्र याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात येणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार पुकारण्यात येणार असल्याने भाजप शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून एका नागरिकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे ही हत्या करण्यात आली. मंजूर महम्मद असं हत्या करण्यात आलेल्या नागरिकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 36 वर्षीय अहमद यांना दहशतवाद्यांनी जबरदस्तीने घरातून नेलं आणि गोळ्या घालून हत्या केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आघाडी स्थापन करून विजयासाठी आपला जोर आजमावत आहे. याच पार्श्वभूमीवरती आंध्र प्रदेशमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना पार्टीने मायावतींच्या बहुजन पक्षासोबत लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर बोलताना जनसेवा पक्षाच्या प्रमुख पवन कल्याण याने मायावतींना पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाहिजे आहे असे विधान केलंय. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांच्या नावाची चर्चा असतानाच माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारीवरती दावा केल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता सवाटेवरती आला आहे आणि याचा फटका काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. देशातील वंचित आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आघाडीने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर करत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांची यादी जाहीर केली. आंबेडकरांच्या निर्णयामुळे वंचित आघाडी महाआघाडीमध्ये जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. मसूद अजहर हा एक मोहरा आहे, तो सहज हाती मिळणार नाही. पाकिस्तानला श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे आणि चीन त्यांना प्राणवायू देत आहे. जग आमच्या पाठीशी आहे पण तरीही चीनकडून पाठीत वार होण्याची थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोल घेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा. हे केले तर बरेच साध्य होईल असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून व्यक्त केलं आहे. उजनी जलाशयामध्ये वाळू माफियांवरती कारवाईचे सत्र सुरू असले तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा दणगा वाळू माफियांनी लावला होता. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि वाळू माफिया हद्दीचा फायदा घेत असल्याने त्यांच्यावरती कठोर कारवाई होत नव्हती. मात्र करमाळा इंदापूर दौंड करमाळा प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमध्ये उजनी जलाशयामध्ये 38 बोटी जिलेटिनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्यात. कुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या 2 वर्षापासून चर्चेत आहे पण या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहिल्या आहेत. अखेर सायनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपट सोडला आहे. आता या बायोपिकमध्ये श्रद्धाऐवजी दुसरा चेहरा झळकणार आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.